ती म्हणजे प्रकाश. लाईट असेल तर आपल्याला डोळ्यांच्या सहाय्यानं आणि प्रकाशाच्या सहाय्यानं बघता येतं. हा प्रकाशाचा परिणाम आहे. मग जर रात्री प्रकाश नसेल तर आपण दिवे लावतो आणि त्याच्या माध्यमातून एकमेकांना पाहतो किंवा वस्तू पाहत असतो. ठीक आहे, म्हणजे प्रकाश हा एक घटक आहे उपयोगी पडणारा वस्तू पाहण्यासाठी. ठीक आहे, त्याचा परिणाम काहीतरी असा होतो की ज्यामुळे आपल्याला वस्तू दिसतात. नेमका परिणाम कसा होतो प्रकाशाचा हे या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी मग प्रत्यक्ष प्रकाशाचा स्रोत कोण आहे, मग तो सूर्य असेल तर मग त्याच्यापासून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो कसा, मग त्यामध्ये वेगवेगळे रंग आकाशात कसे काय दिसतात, वगैरे अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतात. मग त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे प्रयोग करावे लागतील. मग त्या माध्यमातून आपल्याला समजेल की प्रत्यक्षात प्रकाश कसा प्रवास करतो, कोणकोणत्या माध्यमातून कशा प्रकारे जातो. हे सगळं तुम्हाला आता इथून पुढे सुरू होणार आहे ते 10वीपर्यंत हा भाग तुम्हाला पाहायचा आहे, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी वाढ होत जाणार आहे अभ्यासामध्ये. ठीक आहे, तर मग आपण प्रत्यक्षात धड्याला सुरुवात करूयात, पाहूयात. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो व्हिडिओची. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग क्लास. वर्ग सुरू झालेला आहे, लक्ष द्या. गुड मॉर्निंग सर. हो येस, पाहूयात आपण. मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. Effects of light. Introduction. It's sunny, bright day today. Look at these birds flying in the sky. The grass swaying. Flowing water. These flowers, trees, houses, and many more things. आपल्या आजूबाजूला घटना दिसत असतात ना, दररोज आपण पाहत असतो. आकाश अगदी निरभ्र असतो, पहाटे पहाटे जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस आपल्याला निळसर असा आकाश दिसायला सुरू होतो, है ना. रात्री आकाश काळे कुट्ट असते, म्हणजे निळ होत्याच्या पाठीमागे आकाश निळ होत्याचा अर्थ काय आहे. पाणी पण निळसर दिसतं, याचं पाणी पाणी निळ असतं का. म्हणजे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील की बाबा कसं काय यांना रंग प्राप्त झाला, पाणी पाण्याला तर रंगत नसतं आणि आकाश रात्री काळं दिसतं, दिवसा निळं दिसतं. कसं काय असं होऊ शकतं. आणखी संध्याकाळी जर भेटलं तर आकाश आणखी वेगळ्या रंगाचं लालसर वगैरे दिसायला सुरू होतं. पहाटे पहाटे तर मला वाटतं कधी कधी ते तांबडं पण दिसतं. तांबडं फुटला हा शब्द त्याच्यावरनं झालं, सकाळ झाली. म्हणजे आकाशाचे रंग कसे काय निर्माण झाले. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला आपण एकमेकांना पाहत असतो, सतत वेगवेगळ्या निसर्ग सौंदर्य पाहत असतो, वस्तू पाहत असतो. तर या सगळ्याच्या पाठीमागे प्रकाश हा एकमेव कारण आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आताही सांगतोय. It enables us to see these things. Yes, it is light which enables us to see the beautiful world around us. Enable म्हणजे शक्य होणे. हे पाहणं आपल्याला जे शक्य होत आहे त्याच्या पाठीमागे लाईट प्रकाश. प्रकाशामुळेच आपण हे सुंदर जग बघू शकत आहोत. मग ज्या ठिकाणी प्रकाश नाहीये तिथे आपण बघू शकणार नाही. मग कुठे प्रकाश नाही याचा जर विचार केला तर रात्री प्रकाश नसतो तर रात्री आपल्याला पाहता येणार नाही. मग पृथ्वीच्या बाहेर आपण जर गेलो, उदाहरणार्थ रॉकेट लॉन्चर मध्ये बसून पृथ्वीच्या बाहेर गेलो आणि पृथ्वीच्या बाहेर प्रकाश आहे का, तर पृथ्वीच्या बाहेर प्रकाश आहे पण तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. बघा मी काय सांगतो पुन्हा आता नीट ऐका. पृथ्वीवर पण प्रकाश आहे, सूर्यामुळे पृथ्वीवर प्रकाश येतो आणि तो त्याचा परिणाम म्हणून आपण वस्तू पाहतो. मग पृथ्वीच्या बाहेर प्रकाश आहे का, तर पृथ्वीच्या बाहेर प्रकाश आहे पण तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. का पोहोचत नाही याच्या पाठीमागचं कारण या धड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि तो प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही याचं पाठीमागचं कारण जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला धडा कळेल. म्हणजे प्रकाशाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मीडियमची गरज आहे, लक्षात ठेवा. काहीतरी माध्यमाची गरज आहे. जसं इंटरनेट हे माध्यम आहे तुमच्या माझ्यामध्ये की ज्यामुळे आपण एकमेकांपर्यंत आपला आवाज किंवा आपला व्हिडिओ पोहोचवत आहोत. येते लक्षात. जर मीडियम जर बंद पडलं तर आपला संपर्क तुटून जाईल. येते लक्षात. हा इथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा वेब कॅमेरे आहेत, माझ्या हातात माईक आहे त्यामुळे ध्वनीवर रेकॉर्ड होते, ही चांगली गोष्ट आहे. सोर्स आहे, व्हिडिओ ऑडिओचा सोर्स आहे. पण ट्रान्समिशन होण्यासाठी, पोहोचण्यासाठी
जर मीडियम उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तुमच्यापर्यंत माझा आवाज व्हिडिओ पोहोचणार नाही. तसंच प्रकाशाचं आहे, प्रकाशाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज असते. जर ते मीडियम नाही मिळालं तर ते त्या ठिकाणी पोहोचणार नाही, लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळेल. मग पृथ्वीवर मीडियम आहे का, तर आहे. कसं काय बघा, द सन इज द मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट. इन द प्रिव्हियस ग्रेड वी हॅव स्टडीड दॅट सनलाईट इज कंपोज्ड ऑफ 7 कलर्स. दिस कॅन बी या वर्षी शिकलेलं की प्रकाश हे 7 रंगांनी बनलेला आहे. हा, किंवा प्रकाशाचं जर आपण, तुमची आवाज येत नाहीये. हॅलो, माईक चेक. मला येतोय ना इथे काय, मला मुवमेंट दिसते माईकची. सर आवाज, ज्यांना माझा आवाज येत नाहीये तर त्यांच्या ऑडिओ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांनी ती सेटिंग करून घ्या. माईक वर क्लिक करून त्याच्यावर कॉल और इंटरनेट असा ऑप्शन असतो हे. आणि मी बऱ्याच वेळा सांगतो की ज्यांना प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी व्हॉट्सअपवर थोडंसं डिस्कस करा आपल्या ग्रुपवर, किंवा आवाज काय येत नाही, नाहीतर मग तुम्हाला काहीच कळणार नाही मीटिंग मध्ये आपलं काय चाललंय तासाला. ठीक आहे, चला पुढे जाऊ. तर प्रकाश हा जो आहे, लाईट इज मेड अप ऑफ फ्रॉम 7 कलर्स, हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. मग त्या लाईटचं जेव्हा विघटन होतं तेव्हा हे 7 किरण आपल्याला दिसतात, किंवा 7 किरण जर आपण एकत्र प्रचंड वेगाने एका क्रमाने जर फिरवले तर आपल्याला त्याच्यातून पांढरा रंग तयार झालेला दिसेल. म्हणजेच पांढरा प्रकाश जो आहे तो 7 रंगांनी मिळून बनलेला आहे, हे लक्षात घेतो आपल्या. आपण गेला व्हेरीफाईड एक्सपेरिमेंटली विथ अ प्रिझम. हा, प्रिझमच्या साइड शोन हियर, व्हेन सन रेज पास थ्रू अ ग्लास प्रिझम द बँड ऑफ लाईट इज सीन ऑन द अदर साइड ऑफ द प्रिझम. इट कन्सिस्ट्स ऑफ 7 कलर्स. हे 6वीला प्रयोग होता हा विज्ञानामध्ये, की प्रकाश किरण हे अशा पद्धतीने 7 रंगांचे बनलेले आहे. हा, याच्यामध्ये सर्वात जो जास्त रंग आहे पसरणारा तो लाल रंग लक्षात, हा इन्फ्रारेड आपण ज्याला म्हणतो, आणि सर्वात कमी जो आहे ज्याची फ्रिक्वेन्सी ती अल्ट्रा व्हायलेट रेज आहे. नाही, उलट सांगितलं तुम्हाला, इन्फ्रारेड हे कमी असतं आणि अल्ट्राव्हायलेट जास्त असतं. तर अशा पद्धतीनं त्यांची फ्रिक्वेन्सी त्यानुसार जास्त हवा, त्यांची लांबी जी आहे तरंग लांबी आपण ज्याला म्हणतो त्यानुसार हे इन्फ्रारेड म्हणजे सर्वात कमी प्रमाणात ते दिसतात, आणि अल्ट्रा व्हायलेट असं त्याला नाव दिलेलं आहे. व्हायलेट म्हणजे तो जो एकदम खालचा रंग आहे तो अल्ट्रा व्हायलेट आहे, व्हायलेट अल्ट्रा व्हायलेट प्रकारातला आहे तो, लक्षात ठेवा. तर यांची तरंग लांबीनुसार ते जास्त आणि कमी पसरतात. तर हे 7 रंग क्रमाने त्या प्रकाशात असतात आणि ते तसेच आपल्याला दिसतात. इंद्रधनुष्यामध्ये पण हे 7 रंग दिसतात असं शिकवलंय तुम्हाला. एखादी सीडी किंवा तबकडी जर तुम्ही वापरली तर त्याचं जे रिफ्लेक्शन तयार होतं त्याच्यामध्ये पण 7 रंग निर्माण होतात. ठीक आहे, तर आकाशात कशा पद्धतीने 7 रंग तयार होतात, पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की वातावरणामध्ये पाण्याचे कण असतात आणि त्याच्यातून जेव्हा प्रकाश किरण बाहेर पडतो तर पाण्याचे कण प्रिझम प्रमाणे काम करतात आणि त्याच्यातून 7 रंग हे वेगवेगळे होतात, त्यामुळे आपल्याला इंद्रधनुष्य दिसत असत. व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. Here two examples are shown. In the first example, a beam of sunlight is entering the house through a small window. In the second example, headlamps of a car are switched on in order to drive through a thick fog. दोन उदाहरणे घेतली त्यांनी की एका घरामध्ये भिंतीमध्ये जी काही खिडकी आहे, खिडकीचा जो काही दरवाजा आहे तर दरवाजा फटीतून प्रकाश किरण येतो आहे, आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कार आहे, कारच्या हेड लाईट मध्ये जे काही लॅम्प्स आहेत त्या लॅम्प्स मधून प्रकाश किरण बाहेर येतो आहे. ठीक आहे, इन बोथ द एक्झाम्पल्स व्हॉट डू वी सी व्हेन वी सी अ बीम ऑफ लाईट. दोन्ही मध्ये काय महत्वाचं आहे, व्हॉट डू यू सी, तर आपल्याला दोन्ही मध्ये बीम ऑफ लाईट म्हणजे काय, प्रकाशाचा झोत दिसतो आहे. बीम म्हणजे काय, झोत एक प्रकारचं. ठीक आहे, प्रकाशाचा झोत किंवा त्याला किरणशलाका असंही म्हणतात, बीम ऑफ लाईट. ठीक आहे, प्रकाशाचा झोत दोन्हीकडे दिसतोय आपण. मम्मी, वी सी टायनी डस्ट पार्टिकल्स फ्लोटिंग इन द बीम, दॅट इज व्हाय वी आर एबल टू सी द बीम ऑफ लाईट. आणि हे बीम ऑफ लाईट का दिसत आहे, हे दिसण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर हवेमध्ये जे टायनी पार्टिकल्स आहेत ते सतत फिरत असतात आणि यांच्यामुळे यांच्यावर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा
आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतो तर प्रकाश दिसतो आपल्याला बीम ऑफ लाइट दिसतो जनरली प्रकाश आपल्या आजूबाजूला असतो पण तो असा त्याचा परिणाम दिसत असतो उजळलेला दिसत असतो पण प्रत्यक्ष बीम केव्हा दिसतो लाइट बीम केव्हा दिसतो तर अशा पद्धतीने जेव्हा त्याच्यावर तिथे जे धूळीकण असतात तेवढ्या धूळीकणावर जेव्हा तो पडतो तेव्हा तो चमकून दिसतो त्याला आपण बीम ऑफ लाइट म्हणतो अशा पद्धतीने बीम ऑफ लाइट आपल्याला पुढे बघायचं आहे काही उदाहरणामध्ये पण बीम ऑफ लाइट केव्हा दिसतं तर त्या ठिकाणी असणाऱ्या धूलिकणावर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा मग इतर ठिकाणी धूलिकण नाही आहेत इतर ठिकाणी नाहीत का आहेत मग इतर ठिकाणी का आपल्याला प्रकाश दिसत नाही तर प्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाहीये प्रकाश तिथपर्यंत सर तुमचा व्हॉल्यूम वाढवा हा माझा व्हॉल्यूमचा प्रॉब्लेम झालाय तो माईक पडला आहे बहुतेक कारण त्याच्यामुळे किती वाढवला तरी तो वाढत नाहीये मी बघितला प्रयत्न करून काहीतरी झालेलं आहे मला हॅलो माइक चेक आवाज हॅलो माइक चेक सर आवाज तुमचा सर आवाज येतोय कमी येतोय का हा सर हा हो सर हॅलो माइक चेक चेक माइक हा येतोय सर हा येतोय बऱ्यापैकी येतोय हा येतोय टेस्टिंग केलं मी येतोय आवाज ओके बघायचं आपण आता बीम ऑफ लाईट अजून कशा पद्धतीने आपण पाहू शकतो ते समजून घ्या वी सी अ व्हरायटी ऑफ शेड्स ऑफ कलर्स इन द अर्ली मॉर्निंग हे पहा असं दिसतं सकाळी उजाडताना किंवा मावळताना अर्ली मॉर्निंग अँड इव्हनिंग स्काय अशा पद्धतीने दिसतं येलो किंवा रेड अशा कलरचा आकाश आपल्याला दिसू शकतो किंवा कधी कधी सूर्य देखील आपल्याला असा लाल बुंद किंवा असा पिवळा जर्द असा दिसत असतो म्हणजे याचा हे कशाचा परिणाम आहे तर वातावरणात असणाऱ्या धूलिकणाचा किंवा वायूंचा परिणाम आहे दिस इज इफेक्ट ड्यू टू ऑफ द टायनी पार्टिकल्स प्रेझेंट इन द एअर डस्ट पार्टिकल्स अँड ऍज वेल ऍज द गॅसेस प्रेझेंट इन द एअर हे इफेक्ट त्यांच्यामुळे निर्माण झालेले लक्षात ठेवा आणि हे कसे इफेक्ट होतात ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल अँड इव्हनिंग स्काय इन द फोटोग्राफ्स टेकन फ्रॉम स्पेस बाय सॅटेलाइट्स द अर्थ अपियर्स टू बी ब्लूइश खरंच पृथ्वी अशी निळी आहे का आपली समुद्र खराच निळा आहे का तर ऍक्च्युअली नाहीये मग असं का दिसतं दिस इज इफेक्ट ऑफ लाईट प्रकाशाच्या परिणामामुळे असं होत आहे आणि मग निळीच का दिसते पृथ्वी मग हिरवी का दिसत नाही हिरवा पण रंग आहे ना प्रकाशामध्ये हिरवा दिसला व्हायलेट दिसायला पाहिजे तर व्हायलेटची प्रकाशाची जी लांबी आहे ती जास्त आहे त्यामुळे व्हायलेट रंग शक्यतो दिसत नाही बाकीचे जे आहे ते कमी रंग लांबीचे आहे त्यामुळे पटकन दिसतात असा तो प्रकार असतो हा तर त्यामुळे निळा रंग का दिसतोय तर तो जवळजवळ त्याची तरंग लांबी ही त्या आपल्या पृथ्वीच्या आणि सूर्याच्या प्रकाशाच्या त्या तरंग लांबीशी मॅच होते म्हणून निळा रंग जास्त प्रमाणात दिसतोय तिथे ते कसं पाहा तुम्हाला कळेल व्हॉट इज द कॉज ऑफ ऑल दीज इफेक्ट्स त्याचे इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू फाइंड आउट द रीझन ऑफ ऑल दीज इफेक्ट्स आपण एक एक करून बघूया त्याचे हे सगळे परिणाम कसे घडून येतात आपण आता टप्प्याटप्प्याने बघूयात हे सगळं या ठिकाणी डिटेल दाखवले तुम्ही काल पाहिला असेल व्हिडिओ मी टाकला होता ग्रुपवर हा व्हिडिओ स्कॅटरिंग ऑफ लाईट लेट अस परफॉर्म एन स्कॅटर होणे म्हणजे पसरणे स्कॅटर होणे म्हणजे पसरणे लक्षात ठेवा मग हे लाईट पसरतो म्हणून आपल्याला दिसतो असं त्यांनी सांगितलंय कसं पहा ऍक्टिव्हिटी वी नीड ग्लास बीकर डायोड लेझर ऑर लेझर पॉइंटर ही ऍक्टिव्हिटी करायची वॉटर मिल्क ऑर मिल्क पावडर पण तुमच्याकडे ड्रॉपर टू परफॉर्म दिस ऍक्टिव्हिटी असायला हवा तो जर नसेल तर तुम्हाला तयार करता येईल लेझर पॉइंटर कसं करायचं मी सांगतो तुम्हाला तुमच्या घरामध्ये टॉर्च असतील किंवा मोबाईलच्या बॅटरीमध्ये पण मोबाईल मध्ये टॉर्च असतं हो का नाही तर त्याच्या समोर काय करायचं अत्यंत एक सूक्ष्म चित्र असलेला त्या टॉर्चवर काय करायचं त्या छोट्याशा एलईडीवर सूक्ष्म छिद्र असलेलं काय करायचं एक कागद चिटकवायचा जाडसा कागद की त्या सूक्ष्म छिद्रातनं फक्त प्रकाश बाहेर आला पाहिजे थोड्या वेळासाठी तसं चिटकवायचं आणि टॉर्च ऑन करायचा तुमचा लेझर पॉइंटर तयार होईल त्याच्यामध्ये बघा करून झालं तर नसेल तर लेझर पॉइंटर तुम्हाला आणावं लागेल प्रयोगासाठी किंवा मग घरामध्ये जी बॅटरी असते सेलची बॅटरी त्याला त्याच्या समोर काचेवर देखील तुम्ही कागद काळा कागद चिटकवून त्याच्यामध्ये एक सूक्ष्म सुईन असं छिद्र पडायचं सेंटरला म्हणजे काय होईल त्या सूक्ष्म छिद्रातनं फक्त प्रकाश बाहेर येऊ शकेल आणि तुमचा लेझर पॉइंटर तयार होईल बघा करून तुमचं होतंय का त्या पद्धतीने तर काय काय साहित्य ग्लास बीकर लागेल एक छोटासा ग्लास तुम्हाला लागेल बीकर त्यानंतर लेझर पॉइंटर तुम्हाला मी सांगितला पाणी लागेल दूध लागेल मिल्क
ड्रॉपर दूध ओतण्यासाठी थेंब थेंब आणि स्पून चमचा स्टीर करण्यासाठी म्हणजे ढवळण्यासाठी बघूयात. First, let us fill the glass beaker with clear water. Now, pass a beam of laser rays through it. आता हा लेझर रे जो दाखवलेला आहे तर तो एक प्रकारचं काय बीम ऑफ लाईटच आहे. ठीक आहे, पण एक लेझर रे म्हणजे एक काय आहे तर एकच किरण असं चाललंय आपण गृहीत धरूयात. प्रकाशाचा एकच किरण इथून चाललेला आहे. ऍक्च्युली त्यात खूप किरण आहेत प्रकाशाची, पण दिसताना आपल्याला एकच रे दिसत आहे असं गृहीत धरून चालूयात आता. ठीक आहे, आणि तो जेव्हा लाईट जी काय आहे रे जी काय आहे लाईट रे ती जेव्हा पाण्यातून जाते आहे तेव्हा पाण्यामध्ये ती दिसत आहे का आपल्याला पहा, तर पाण्यामध्ये ती अदृश्य झालेली आहे. इज द बीम सीन इन द वॉटर? नो, द बीम इज नॉट सीन इन द वॉटर. नाउ युझिंग द ड्रॉपर लेट अस ऍड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ मिल्क इन द वॉटर अँड स्टर द सोल्युशन इन द बीकर. काय केलं? We added some drops of milk into the water and now we are stirring the water. आपण काय करतोय ते पाणी ढवळतोय, त्याच्यामुळे काय होईल दूध चांगल्या पद्धतीने त्या पाण्यामध्ये मिक्स होईल. दुधाचा रंग थोडासा काय होईल बदलेल, गडूळ ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीचं होतं. On stirring the solution, we see that the... बोला सर, बीम म्हणजे बीम म्हणजे प्रकाशाचा झोत म्हणा किंवा प्रकाशाची शलाका म्हणा. बीम म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ लाईट रेज असं आपण म्हणू शकतो. ग्रुप ऑफ लाईट रेज. सर तुमचा आवाज खूप कमी येतोय. अगं खूप कमी. हॅलो, माइक चेक चेक. माइक येतोय ना? एकच मिनिट, अजून एकदा मी चेकिंग करतो काय झालेलं आहे. सर आवाज येत नाहीये. हा चेक करतो एक मिनिट लेवल्स. हॅलो माइक चेक चेक. माइक येतोय का आवाज? हॅलो येतोय. ओके 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 कम ऑन. हा नाउ वी टेकन अ ग्लास बीकर ऍडेड सम वॉटर इन टू द बीकर अँड then after we tried to see the beam of light into the water with the help of a laser torch. We can't see the beam of light into the water. Now then we added some milk drops into the water and stir it with the help of this spoon, and now we are trying to see the beam of light in this stirred or mixed water. Okay, the solution in the beaker has become slightly turbid. टर्बिड म्हणजे काय? तर गडूळ. थोडस पाणी काय झालं? गडूळ झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आता बघूयात दिसत का. लेट अस अगेन पास द लेझर बीम इन टू द बीकर. असं दिसायला पाहिजे. दिसत. इज द बीम सीन इन द वॉटर? आता काय झालेलं आहे? लेझर टॉर्च मधनं जे काही लाईट रे बाहेर पडलेली आहे एकच, ती काय झाली? स्प्रेड झाली बघा आतमध्ये. याला स्कॅटर म्हणतात. पाण्यामध्ये ती दिसत नव्हती, ते आरपार निघून जात होती पाण्यात. पण दूध घातल्यानंतर त्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने एकच लाईट रे त्या टॉर्च मधनं जी बाहेर पडते आहे ती त्या दूध असलेल्या पाण्यामध्ये काय होते तर स्कॅटर होते, पसरते आहे. का पसरते आहे? तर इथं मीडियम बदललेलं आहे. ज्या माध्यमातनं ज्या मार्गातून ती जाते आहे ज्या दिशेने ती जाते वाटेमध्ये तिला अशा पद्धतीने एक वेगळं मीडियम लाभलं की ज्यामुळं त्या मीडियम मध्ये ती पसरली. आपल्या पृथ्वीवर पण असंच होत आहे. जेव्हा सूर्याचे प्रकाश अशा लाईट रेजच्या माध्यमातून येतात तेव्हा आपल्या पृथ्वीवर गॅसेस मीडियम आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर लिक्विड मीडियम पण आहे, समुद्र आहे आपल्या पृथ्वीवर. त्याच्यामध्ये जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्या प्रकाशाचं या पद्धतीने काय होतं? स्कॅटरिंग होतं आणि प्रकाश पसरतो सगळीकडे. आणि त्यामुळं सूर्य उगवल्यानंतर आपल्याला चारही बाजूला प्रकाश झालेला दिसतो, कारण तो पसरलेला प्रकाश असतो. जेव्हा प्रत्यक्षात ऊन पडतं तेव्हा त्या ठिकाणी ठराविक ठिकाणी पडतं. जिथे ऊन अडवलं जातं त्याच्या पलीकडे जात नाही, लक्षात, प्रकाशाच्या पलीकडे जात नाही, होय ना? म्हणजे ज्या ठिकाणी प्रकाश प्रत्यक्षात पोहोचत नाही तिथेही तुम्हाला प्रकाश जाणवतो. कसं काय जाणवतो? तर अशा पद्धतीने तो पसरून काय होतो? सगळीकडे विखुरला जातो आणि मग आपल्याला तो चांगल्या पद्धतीने दिसतो. आणि संध्याकाळच्या वेळेस जास्त पसरलेला तो दिसेल. जर तुम्ही झाडू वगैरे मारलात तर काय होईल? त्यामुळे जमिनीवर जे काही
मातीचे कण असतात ते हवेत पसरतात जास्त प्रमाणात आणि त्यामुळे आणखी जास्त प्रकाश त्या ठिकाणी पसरलेला तुम्हाला दिसतो. हे आहे स्कॅटरिंग ऑफ लाइट. हे जे तुम्हाला या पाण्यामध्ये दिसत आहे हे आहे स्कॅटरिंग ऑफ लाइट. सर आवाज कमी होतोय. सर आवाज कमी येतोय. ऑटोमॅटिकला गेले. आता येतोय आवाज? हो सर. ओके ते ऑटोमॅटिक मध्ये आवाज माझा काय होतो ते कमी करून टाकतो. ठीक आहे, मी ऑफ करून टाकलं ऑटोमॅटिक सिस्टम. ठीक आहे, चला पुढे जाऊ. येस, अ लाईट बीम शोज द एक्झिस्टन्स ऑफ लाईट रेज. What do we understand from this activity? Right. A light beam is not seen in plain water, but it is clearly seen in slightly turbid water. हे कळलं? लाईट बीम पाण्यामध्ये का दिसत नाही आणि टर्बिड वॉटर मध्ये का दिसते? प्लेन वॉटर मध्ये का दिसत नाही, टर्बिड वॉटर मध्ये का दिसते? लाईट बीम दिसण्याचे कारण मीडियम आहे. ठीक आहे, हा पहा. This happens because the light rays hit the tiny particles of milk and get scattered. These scattered rays enter our eyes, thus we perceive the light. Actually काय आहे त्या टर्बिड वॉटर मध्ये मिल्क पार्टिकल्स आहेत आणि मिल्क पार्टिकल्स वर जेव्हा लाईट रेज पडतात तेव्हा काय होतं, तिथून त्या लाईट रेज स्प्रेड होतात, त्याला स्कॅटर असा शब्द आहे. आणि ते चारही बाजूला मोठ्या प्रमाणावर पसरतात आणि ते पसरल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी आपल्याला लाईट बीम दिसायला सुरू होते. ऑलवेज रिमेंबर द ऍक्टिव्हिटीज ऑर एक्सपेरिमेंट्स युझिंग लेझर रेज शुड बी डन अंडर द सुपरविजन ऑफ द टीचर. लेट अस नाउ परफॉर्म द ऍक्टिव्हिटी टू ऑब्झर्व द बीम ऑफ लाईट थ्रू डिफरंट सोल्युशन्स. पाण्यामध्ये असं होतंय, मग अजूनही काही सोल्युशन आपण घेऊन बघूया. जसं आपण आता मिल्क सोल्युशन घेतलं होतं थोडक्यात, टर्बिड वॉटर जे आहे ते थोडे दुधाचे थेंब घातले होते, तसं अजूनही काही पदार्थ जर घेतले उदाहरणार्थ त्यामध्ये मीठ घेतलं किंवा त्यामध्ये साखर घेतली किंवा आपण त्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला अपमार्जक ज्याला आपण म्हणतो, उदाहरणार्थ सोडा पावडर म्हणतो किंवा निर्मा पावडर म्हणतो आपण त्याला, डिटर्जंट थोडक्यात, ते घालून बघितलं तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला लाईट बीम दिसेल किंवा दिसते का? थोडक्यात हा प्रयोग आहे, समजून घ्यायचा आपण. आणि हे प्रयोग तुम्ही लिहून काढा आज घरी. हा तुमचा घरचा अभ्यास आहे की स्कॅटरिंग ऑफ लाईट इन वॉटर ऍडेड मिल्क. ओके, और मिल्क ऍडेड वॉटर, सॉरी मिल्क ऍडेड वॉटर. आणि त्यानंतर आता हे जे तीन प्रयोग ते सांगणार आहेत ते हे तुम्ही लिहून काढा विथ डायग्राम. दोन्ही डायग्राम काढायचे म्हणजे पाठवणार आहात. हा मी पाठवतोच आहे तुम्हाला नंतर ते डिटेल्स मध्ये, पण तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. सिलेबस आपल्या होमवर्क येईपर्यंत. ऍक्टिव्हिटी. लेट अस टेक थ्री बीकर्स अँड लेबल देम एज A, B and C. Now, fill these beakers with water. काय काय लागेल आपल्याला? तीन बीकर्स लागतील आणि काय लागेल आता आपल्याला? वॉटर लागेल. ठीक आहे, रिक्वायरमेंट काय काय बघा एक्सपेरिमेंटचे. हा सेकंड एक्सपेरिमेंट आहे, पहिला एक्सपेरिमेंट झाला तो, आता सेकंड एक्सपेरिमेंट. इन बीकर ए लेट अस मिक्स स्पूनफुल ऑफ सॉल्ट अँड स्टर इट. बीकर ए बरोबर करायचं, बीकर बी बरोबर वेगळा आपल्याला मटेरियल घालायचं आणि बीकर सी मध्ये पण वेगळं मटेरियल घालायचं. बघायचं आपण याच्यामध्ये सॉल्ट घातला. लेट अस नाऊ पास द लेझर बीम इनटू इट. लेझर इज द बीम सीन इन द वॉटर? दिसते का? नाही, वी कॅनॉट सी बीम ऑफ लाईट. बीम डज नॉट शो द एक्झिस्टन्स ऑफ लाईट रेज. लाईट बीम इज नॉट शोईंग इन द सोल्युशन, इन द सॉल्ट सोल्युशन. ओके, दिस इज द ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन काय केलं आपण? वी कॅनॉट सी लाईट बीम इन टू द सॉल्ट सोल्युशन. ओके, हे सिम्पल त्यांच्या भाषेत लिहिण्याविषयी आपण आपल्या सोप्या भाषेत लिहूयात. काय की आपल्याला प्रकाशाचा जो काही झोत आहे लाईट बीम दिसत नाही, कॅनॉट सी कशात? इन द सॉल्ट सोल्युशन. ओके, पुढे. नाउ इन बीकर बी लेट अस मिक्स स्पूनफुल ऑफ शुगर अँड स्टर इट. शुगर ऍड करून आपण ते स्टेअर करून घेतलं, ढळून घेतलं, काय शुगर काय डिझॉल्व्ह होईल त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये लेट अस लाईट बीम पास द लेझर बीम इनटू इट. इज द बीम सीन इन द वॉटर? राईट, तुम्हाला अ लाईट बीम डज नॉट शो द एक्झिस्टन्स ऑफ लाईट रेज. हे पाहण्यासाठी तुम्ही थोड्याशा अंधारा खोलीमध्ये जरी गेला तरी चालेल, तुम्हाला आणखी छान दिसेल. कारण
सर आवाज कमी येतो पण आवाज येत नाही. हा सर आवाज कमी झाला. आता येतोय का? येतोय का आवाज? सर आवाज येत नाही. आता येतोय का? हो सर. नाही सर. नाही नाही सर. हा हॅलो येतोय का आवाज? हो आता येतोय सर. पडले. ठीक आहे. ओके हे जरा लांब गेले की आवाज कमी व्हायला. ठीक आहे. ओके ह्याला काढून हेडफोन दुसरे. ओके ठीक आहे. तर हे दोन हा एक्सपिरियन्स दुसरा ऑब्झर्वेशन बघितलं. ठीक आहे. दुसऱ्या ऑब्झर्वेशन मध्ये की वी कॅनॉट सी लाईट बीम इन टू द शुगर सोल्युशन. ठीक आहे. साखरेच्या द्रावणामध्ये देखील आपल्याला लाईट बीम दिसली नाही. पुढे. नेक्स्ट इन बीकर सी लेट अस मिक्स अ स्पूनफुल ऑफ डिटर्जंट पावडर अँड स्टर इट. आता डिटर्जंट पावडर ऍड केलं तर याचा काय होतो? फेस होतो पाण्यामध्ये, माहितीये ना, हलवल्यानंतर. पहा. लेट अस नाउ पास द लेझर बीम इन टू इट. इज द बीम सीन इन द वॉटर? येस येस. दिस टाइम अ लाईट बीम शोज द एक्झिस्टन्स ऑफ लाईट रेज. आता हे असं काय झालं? सॉल्ट सोल्युशन आणि शुगर सोल्युशन मध्ये ऍक्च्युली ते इतके मायन्यूट पार्टिकल्स असतात त्याचे की त्याच्यावर स्कॅटरिंग ऑफ लाईट होत नाही, लक्षात ठेवा. आणि हे जे आहेत डिटर्जंटचे जे काही पार्टिकल्स आहेत याच्यावर स्कॅटरिंग ऑफ लाईट होतं, त्यामुळे आपल्याला काय दिसतं? बीम दिसतं. दुसरं ते कारण इथं लावायचं माहिती कुठे. फ्रॉम दिस ऍक्टिव्हिटी वी अंडरस्टँड दॅट अ लाईट बीम डज नॉट शो द एक्झिस्टन्स ऑफ लाईट रेज through salt solution and sugar solution. Observation. Whereas, through detergent solution, a light beam shows the existence of light rays. When the sun rises, our surroundings appear illuminated. The entire sky appears bright. This happens because of the dust and other tiny particles in the air. Asa ka hota? Surya ka antar? Ha, bola. Sir, speak loudly. हा ओके. आई विल ट्राईंग बिकॉज माय माईक इज नॉट वर्किंग ऑर द फंक्शन्स ऑफ माईक्स आर डॅमेज. सो आय एम ट्राईंग टू स्पीक क्लिअरली अँड लाउडली. ओके हा तर हा तर या ठिकाणी काय होतं? जेव्हा सूर्य उगवतो किंवा मावळतो त्यावेळेस प्रकाश जो आहे तो इथल्या डस्ट पार्टिकल्सवर जे काय हवेमध्ये आहेत त्याच्यावर पडल्यामुळं काय होतं तर स्कॅटरिंग ऑफ लाईट मोठ्या प्रमाणावर होतं, लक्षात ठेवा. जर डस्ट पार्टिकल जर नसले असते आपल्या हवेमध्ये तर स्कॅटरिंग ऑफ लाईट झालं नसतं, त्यामुळे प्रकाश मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसला नसता, हे लक्षात ठेवा. म्हणजे हवेमध्ये जे डस्ट पार्टिकल्स आहेत त्याचा असाही उपयोग आपल्याला होतो आहे. दिस इज द स्कॅटरिंग ऑफ सनलाईट बाय द टायनी पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आणि हवेमधल्या सूक्ष्म हॅड देअर बीन नो ॲटमॉस्फिअर द स्काय वुड हॅव अपिअर्ड डार्क ड्यूरिंग द डे अँड ऑफ कोर्स द सन वुड बी डायरेक्टली सीन. This has been verified by observations from the rockets and satellites which go. हा मुद्दा कळला का बघा? आपण फार वेगाने पुढे गेलो. हा ब्लू स्काय आपल्याला दिसतंय, प्रेझेन्स ऑफ ऍटमॉस्फिअर. आपल्या पृथ्वीभोवती जे काय ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामुळे काय होत आहे तर आपल्याला हे जे आकाश आहे ते निळं दिसतंय, लक्षात ठेवा. कारण त्याच्यामध्ये जो काही रिफ्लेक्शन होतो आहे प्रकाशाचा त्याच्यातनं ब्लू कलर जास्त म्हणून बाहेर पडतोय, त्यामुळे आपल्याला निळं आकाश दिसतंय, लक्षात ठेवा. आणि जर ऍटमॉस्फिअरच राहिला नसता आपल्या पृथ्वीच्या भोवती तर आपल्याला हे काय तर सरळ सरळ डार्क स्काय, काळाकुट्ट असा काळाकुट्ट आकाश दिसलं असतं. जसं रात्री आपल्याला चंद्र दिसतो, चंद्र कसा दिसतो आपल्याला? डायरेक्ट चंद्र दिसतो ना आपल्याला, त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतोय पण इतका कमी पोहोचतोय, त्यामुळे आपल्याला काळाकुट्ट आकाश दिसतं आणि दिवसा असं दिसत नाही. दिवसा आपल्याला जे काही स्काय आहे ते काळाकुट्ट दिसत नाही, ते प्रकाशमान दिसतं. काय दिसतं? तर त्या ऍटमॉस्फिअरवर लाईट पडल्यामुळे त्याचे लाईट बीम्स तयार होतात आणि त्याचे काय होतं? विकिरण होतं. अशा पद्धतीने चारी बाजूला ते पसरतं प्रकाश, आणि त्याचा परिणाम असा होतो की निळा रंग त्याच्यातून जास्त बाहेर पडतो आणि म्हणून आकाश कसं दिसतं तर निळं दिसतं, हे लक्षात ठेवा. मग ढग काळे काय दिसतात विचार करा आणि मला सांगा तुम्ही, मला व्हॉट्सअपवर टाका की ढग काळे काय दिसतात आपल्याला. बघा प्रश्न मी काय विचारलाय, दिवसा देखील ढग दिसतात ना आपल्याला, ते काळे का दिसतात? त्याच्या वाढीमचं कारण काय ते तुम्ही मला सांगायचंय. ओके चला पुढे जाऊ.
कदाचित ते पाऊस पडत असल. नाही नाही, रात्री आकाश दिसत काळ, दिवसा दिसतो निळ, पण दिवसा जर आकाशात ढग जमा झाले तर सगळीकडे अंधार पसरतो ना. हा, ते ढग पण काळे कुठे दिसायला सुरू होतात. ठीक आहे, तुम्ही तुम्ही डिस्कस करा, आपण व्हॉट्सअपवर तिथे डिस्कशन सुरू करूयात. ठीक आहे, कोण कोण काय काय ओपिनियन देते. पार्टिकल्स नसतात म्हणून, टायनी पार्टिकल्स नसतात म्हणून प्रकाश परावर्तित होत नाही. नाही, ढगात असतात की पाणी असतं ना ढगामध्ये. बघा, विचार करा तुम्ही. हा, आपण विचार करा आणि मग तुमचं ओपिनियन मांडा व्हॉट्सअपच्या आपल्या त्या ग्रुपवर. ठीक आहे, हा, तुम्हाला वेळ तिथे भरपूर आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे साधारण आता 5 मिनिट उरलेले आहेत आणि आपण पुढचा पॉइंट घेऊयात. पहा, आणि हे दिसतं कशावरनं त्यांनी ठरवलं. बरं, आपल्याला असं दिसेलच, स्काय तर आपल्याला ब्ल्यू दिसतंय, हे बरोबर आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अॅटमॉस्फिअर. मग डार्कच दिसेल बाहेर गेल्यानंतर, तर कशावरून अॅटमॉस्फिअर जिथं नाही तिथं आपल्याला स्काय डार्कच दिसेल असं कशावरून म्हणतात ते, तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगतात. पहा, द सन वुड बी डायरेक्टली सीन. दिस हॅज बीन व्हेरीफाईड बाय ऑब्झर्वेशन्स फ्रॉम द रॉकेट्स अँड सॅटेलाइट्स. हे जे पृथ्वीच्या बाहेर सॅटेलाइट्स आणि रॉकेट्स गेलेले असतात, त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून त्यांना सूर्य कसा दिसतो आहे, पृथ्वीच्या बाहेर कशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणचं जे काही ऑब्झर्वेशन आहे ते कसं आहे, हे त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे की आपला डायरेक्ट सन दिसतो तिथे पृथ्वीच्या बाहेर गेल्यानंतर. का दिसतो? तर त्या ठिकाणी अॅटमॉस्फिअर नाही पृथ्वीच्या बाहेर, त्यामुळे आपला डायरेक्ट सन दिसतो. आणि पृथ्वीवर आल्यानंतर आपल्याला डायरेक्ट सन दिसत नाही, तर आपल्याला निळसर प्रकाश दिसतो किंवा स्काय दिसतं. हे ऑब्झर्वेशन त्यांनी या पद्धतीने नोंदवलेलं आहे. पृथ्वीच्या बाहेर गेल्यानंतर वेगळं दिसतं, पृथ्वीच्या आत आल्यानंतर वेगळं दिसतं. गो आउट ऑफ द अर्थ्स अॅटमॉस्फिअर. Sunlight is scattered by the molecules of gases like nitrogen, oxygen in the atmosphere. हे जे गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साइड मध्ये असेल, या सगळ्या गॅसेसच्या मॉलिक्युल्स मुळे काय काय होतं, हे सनलाइट काय होतं, स्कॅटर होतं. म्हणजे हे पण कारणीभूत आहे डस्ट सोबत, हे पण त्याला कारणीभूत. The blue color in the sunlight is scattered the most and therefore the sky appears. आणि मग त्या प्रकाशामध्ये ब्ल्यू लाईट जास्त स्कॅटर होतो आणि म्हणून तो आपल्याला दिसतो, हे त्याच्याबद्दलचं कारण आहे. लक्षात ठेवा, प्रकाशाचे जे 7 रंग आहेत त्यातले ब्ल्यू रंगाचं स्कॅटरिंग जास्त होतं म्हणून तो आपल्याला दिसतो. आणि आकाश निळ दिसतं म्हणून समुद्र देखील निळा दिसतो आपल्याला. का? तर त्याचं रिफ्लेक्शन ऑफ लाईट होतं त्या ठिकाणी. हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. ब्ल्यू सर स्किन लाईट रीचेस अस थ्रू द लेअर ऑफ द अॅटमॉस्फिअर. ऍट सनसेट द लाईट रीचिंग अस ट्रॅव्हल्स अ ग्रेटर डिस्टन्स थ्रू द अॅटमॉस्फिअर. ड्यू टू द ग्रेटर डिस्टन्स there is more scattering of the blue color. As a result, the red yellow light reaches us directly and the sun appears red. Surya lal ka disto tar tyacha karan tyanni sangitlele jeva sandhyakal hote kiwa sakal hot aste tya vele surya lal bund ka disto tar surya jeva mavalat asto tevha tyacha distance aplya pasun jast asto prithvi pasun. thik hai. आणि त्याचे प्रकाश किरण तिरपे येतात. बघा, सरळ जो प्रकाश सूर्यापासून निघालेला आहे, जेव्हा तो अॅटमॉस्फिअर मध्ये जातो तेव्हा तो तिरका होतो. आणि जेव्हा तिरका होतो तेव्हा त्याच्या ते जे काही प्रकाश किरण असतात, त्याचे जे रंग असतात प्रकाश किरण प्रकाशामध्ये, ते त्या ठिकाणी वेगळे वेगळे व्हायला सुरू होतात. आणि मग त्याच्यामध्ये पृथ्वीपर्यंत कोणता रंग पोहोचतो, तर लाल रंग पोहोचतो. म्हणजे या सूर्यप्रकाशातला कोणता रंग पृथ्वीवरून पोहोचतो, लाल रंग. आणि त्यामुळे आपल्याला तो जो काही सूर्य तो लाल बुंद दिसायला सुरू होतो. आणि आकाश पण कधी कधी त्या भागामध्ये लाल दिसायला सुरू होतं. का? तर एवढ्या सगळ्या अॅटमॉस्फिअर मधनं जेव्हा सूर्यप्रकाश आत येत असतो तेव्हा त्याचं काय होतं, या ठिकाणी स्कॅटरिंग होतं. आणि स्कॅटरिंग होताना कोणता रंग आपल्यापर्यंत पोहोचतो, द रेड कलर रिचेस डायरेक्टली अप टू अवर आईज अँड ड्यू टू दिस वी कॅन सी द सन इज लुकिंग लाईक ऑर अपिअर लाईक रेड. ओके, कधी कधी तो लाल बुंद आणि पिवळा पण दिसायला सुरू होतो कधी कधी. ठीक आहे. रेड लाईट इज स्कॅटर्ड लेस दॅन ब्लू लाईट. हा, ते सांगितलं की रेड लाईट हा कमी स्कॅटर होतो ब्लू लाईट पेक्षा, ब्लू लाईट जास्त स्कॅटर होतो. आफ्टर लर्निंग अबाउट स्कॅटरिंग ऑफ लाईट, लेट अस नाउ अंडरस्टँड अबाउट शॅडो फॉर्मेशन. शॅडो फॉर्मेशन म्हणजे काय? शॅडो म्हणजे सावली. सावली कशी तयार होते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत उद्याच्या. ठीक आहे, म्हणजे
त्याच्या त्याच्या आधी तुम्हाला मी विचारलेला प्रश्न लक्षात ठेवा की आकाशामध्ये दिवसा आपल्याला स्काय जे आहे आकाश जे आहे ते निळं दिसतं, पण जर ढग आले आकाशामध्ये सूर्याच्या समोर आले तर अंधार पडा सुरू होतो आणि ढग काळे का दिसतात ह्याचं कारण, ढगामध्ये असं काय गुणधर्म आहे की ते काळे दिसतात, हे तुम्ही मला सांगायचंय. रात्री ढग दिसतात का आणि त्याचबरोबर मग रात्री पृथ्वी आकाश जे आहे ते काळं का दिसतं पृथ्वीवरनं, मग बाहेर गेल्यानंतर पण काळच आहे का ते, असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही ठेवा आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघूया तुमचं जे काही तर्क कौशल्य आहे की विचार करण्याची क्षमता आहे किंवा काय आपण म्हणतो त्याला तर्कसंगतपणा जोडणे एखाद्या गोष्टीला दुसरी गोष्ट सायंटिफिकली जोडणे प्रूव्ह करणे हे तुमचं थोडस डेव्हलप झालं पाहिजे. ठीक आहे, आता आपण जे काय ऐकलं पाहिलं बरं हे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहेत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेत मी ते पुन्हा